जय भारत, मी राजेश, जागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. संविधान समितीची निर्मिती मुळात काय झालं, आपण याच्यात थोडासा विचार करूयात की ब्रिटिशांनी 16 मे 1946 भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. एकाच वेळी दोन गोष्टी घडणार होत्या, एक म्हणजे देशाचं दुभंगणपण आणि देशाला स्वातंत्र्य मिळणं, ह्या दोन गोष्टी घडणार होत्या. आणि अंतर्गत कलह मिटवण्यासाठी नक्की काय असावं अशी एक चर्चा सुरू झाली. आणि त्याच वेळेला भारतीय संविधान समितीची रचना स्वातंत्र्य दिनाच्या आधी म्हणजे 1946 झाली होती. त्यात 203 सदस्य होते आणि संविधानात्मक ज्ञानापेक्षा स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या काही व्यक्तींचा बहुमान करावा म्हणून संविधान समितीवर त्यांना निवडून दिलं होतं, कारण त्याला बॅकग्राऊंड होतं स्वातंत्र्य चळवळीचं. त्याच्यामध्ये मग त्या 203 लोकांमध्ये कोण होतं, त्याच्यामध्ये कामगारांचे प्रतिनिधी होते की सर्वांना तो न्याय मिळावा अशा अर्थाने त्यांनी मानलं असेल, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी होते, उद्योगपतींचे प्रतिनिधी होते, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते, शिक्षण क्षेत्रातील लोकांचे प्रतिनिधी होते. एवढेच नव्हे तर त्या काळातील राजे राजवाड्यांचे सुद्धा प्रतिनिधी त्यात होते, हैदराबादच्या निजामाच्याही त्यात समावेश होता. शिवाय याच्याशिवाय प्रांतिक असेंब्लीमधून काही प्रतिनिधी जे आले होते त्यात मुंबई विधिमंडळाने आमदारांचे प्रतिनिधी म्हणून मगाशी जो उल्लेख केला तो बॅरिस्टर MR जयकर आणि KM मुन्शी यांचं त्यांनी निवड केली होती. आणि संविधान सभेत बाबासाहेबांना प्रवेश मिळू नये यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा त्या काळात सज्ज होती. आणि त्याच वेळेला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये, सरदार वल्लभभाई पाटील त्या काळात म्हणाले होते की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांना घटना समितीत येणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतली आहे. आणि ह्या वक्तव्याचा आधार घेत बाबासाहेब म्हणाले होते, मला संविधान समितीची दारे खिडक्या बंद करण्यात आली, इतकेच नव्हे तर हवा येण्यासाठी जी तावदाने लावली जातात ती सुद्धा बंद करण्यात आली होती. लक्षात घ्या, बाबासाहेबांची तमळण, बाबासाहेबांना झालेलं दुःख हे आपण लक्षात घेऊयात, परंतु बाबासाहेब संविधान समित असावेत असा एक प्रवाह होता. आणि त्यातील मुख्य नाव जे म्हणता येईल ते म्हणजे जोगेंद्रनाथ मंडल यांचं, हे अतिशय महत्त्वाचं नाव आहे. आणि मग ते कोण होते, ते नामशूद्र नामक जातीचे जोगेंद्रनाथ मंडल होते. त्यांचे प्रभाव क्षेत्र हे पश्चिम बंगालला होतं. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून संविधान समितीवर निवडून येण्यासाठी उमेदवारी बाबासाहेबांना दिली. ह्या निवडणुकीत बाबासाहेब प्रथम क्रमांकाची 7 मते मिळवून तिथे निवडून झाले, विजयी झाले. आणि त्यांनी त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार शरतचंद्र बोस यांचा पराभव केला आणि संविधान समितीवर तिथे बाबासाहेब निवडून आले. लक्षात घ्या, म्हणजे ज्याचा आपण पुन्हा पहिला उल्लेख करू आपण तो जोगेंद्रनाथ मंडलचा. परंतु त्याच्या पुढची घटना अशी आहे की 17 डिसेंबर 1946 बाबासाहेबांचं एक जे भाषण झालं मागाशी जो उल्लेख केला त्याच्या प्रभावाने बाबा ज्यांना असं म्हणूयात की बॅरिस्टर जयकरांचा विचार, बाबासाहेबांचा विचार, यातून एक ज्यांना म्हणूयात की एक मतप, ज्यांना म्हणूयात की एक विचारमंथन झालं. आणि पुढे त्यातून एक देशाच्या फाळणीचा प्रश्न निर्माण झाला. बाबासाहेब निवडून आले परंतु फाळणीचा प्रश्न परत सुरू झाला आणि भारतातील काही भाग पूर्वेचा आणि काही भाग पश्चिमेचा असा स्वतंत्र पाकिस्तान निर्माण होणार होता. त्यात बंगालची पूर्व आणि पश्चिम भाग अशी पुन्हा विभागणी झाली. त्यात बाबासाहेबांचे संविधान सभेतील प्रतिनिधित्व पुन्हा संपुष्टात आलं. म्हणजे संविधान सभेमध्ये येत असताना किती स्ट्रगल, किती त्रास, किती अडथळे आले यात आपल्याला याच्यात म्हणता येईल. जोगेंद्रनाथ मंडल यांचेही केंद्रीय पद त्यावेळेला धोक्यामध्ये आलं. परंतु पाकिस्तान सरकारनं जोगेंद्रनाथ मंडल यांना कायदा मंत्री म्हणून त्यांनी तिथे पाकिस्तानमध्ये ठेवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिनिधित्व पुन्हा नष्ट झालं. परंतु याच दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू देश कसा चालावा, देशाची घटना कशी असावी या संदर्भात विचार करत होते. आणि देशा ह्या समितीमध्ये 203 जरी सदस्य असले तरीसुद्धा त्याच्यात लिहिणारे लोक कोण आहेत त्यांना त्यांचा अंदाज येत होता. म्हणून त्यांनी याच कालावधीमध्ये देशांची घटना लिहिणारा एक व्यक्ती होता, त्यांचं नाव आहे सर आयव्हर जेनिंग हे नाव होतं. हा ज्याला म्हणून की व्यावसायिक घटना लिहिणारा असा व्यक्ती होता. याच्यापर्यंत जेव्हा पंडित नेहरूंना समजलं तर त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांची बहीण, तिचं नाव विजयालक्ष्मी पंडित, यांना सर आयव्हर जेनिंग यांच्याकडे पाठवलं आणि त्यांना विनंती केली की आमची घटना तुम्ही कधी लिहून द्याल, किती तारखेपर्यंत लिहून द्याल, किती वेळात लिहून द्याल आणि तुम्हाला याचा मेहनताना किती द्यावा लागेल हे सगळं त्यांनी विचारणा केली. विजय पंडित नेहरू त्यांना भेटल्या. परंतु हे सगळं होत असताना आणि सर जेनिंग यांनी मात्र ह्या घटनेला नकार दिला, कारण ते म्हणाले, ते जरी त्यातले मास्टर असले ते म्हणाले की तुमच्या देशामध्ये असं कोण म्हणाल बघा, ते असे म्हणाले, त्यांचं नाव आपण सांगतो सर आयव्हर जेनिंग, यांच्याकडे पंडित नेहरूंनी त्यांच्या बहिणीला पाठवलं, देशाची घटना त्या म्हणाले, मेहनताना देतो म्हणाले. परंतु यावेळेला सर आयव्हर जेनिंग
यांनी भारताची घटना लिहिण्याचं त्यांनी नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या देशामध्येच घटना लिहिण्यासाठी 3 बॅरिस्टर आहेत आणि ते बॅरिस्टर असताना त्यांना आपण हे का सांगत नाही घटना लिहिण्यासाठी, असा प्रतिप्रश्न केला। त्यात त्यांना 2 गोष्टी साध्य करायच्या होत्या, त्या जेनिंगला 2 गोष्टी साध्य करायच्या होत्या की तुमच्या देशामध्ये घटना लिहिणारा एकही माणूस नाही, मी जो आहे मी एकाच तज्ज्ञ आहे, आणि तिसरी बाब अशी होती की जर मी घटना लिहिली तर मला मागेल तेवढा मेहनताना इथं मोबदला मला मिळणार आहे, हा त्यांचा उद्देश होता। परंतु त्या 3 बॅरिस्टर कोण आहेत त्यांचा त्या संदर्भात आपण विचार केला तर त्यांनी सांगितलं की तुमच्या देशामध्ये जे 3 बॅरिस्टर आहेत त्यांनी पहिलं नाव जे घेतलं तर तेज बहादूर सप्रू यांचं नाव घेतलं। मी मुद्दाम सांगतो आहे कारण आम्ही खोरे साहेबांची भाषणे विद्यार्थी दशेमध्ये ऐकलेली आहेत, त्यावेळेला आम्ही त्यावेळेला चळवळीमध्ये काम करत होतो, इथे जाधव साहेब पण बसलेले आहेत। हे मुद्दाम का सांगतो आहोत आणि मगाशी दीपक म्हस्क्यांनी उल्लेख केला की लोकांपर्यंत योग्य त्या गोष्टी पोहोचाव्यात, खऱ्या त्या गोष्टी पोहोचाव्यात, आमची तळमळ असते। म्हणूनसाठी त्यावेळेला आम्ही जे ऐकत होतो ते आता पुन्हा कागदावर लिहून काढलं, ते परत लोकांपर्यंत सांगावं, म्हणजे यालाच आम्ही ज्ञानविस्तार असं म्हणतो, बरोबर ना वाडेकर साहेब, यालाच आम्ही ज्ञानविस्तार म्हणतो आणि बाकीचं सगळं आपलं चालूच असतं। त्यांनी पहिलं नाव जे घेतलं की बॅरिस्टर तेज बहादूर सप्रू यांचं नाव घेतलं, दुसरं जे नाव घेतलं ते बॅरिस्टर M.R. जयकर यांचं नाव घेतलं आणि तिसरं जे नाव घेतलं ते बॅरिस्टर B.R. आंबेडकर यांचं नाव घेतलं, तिघांची नावं घेतली। आणि मग त्या विजया पंडित पुरा भारत त्यांच्या इथे आल्या आणि तिघांना भेटण्याशिवाय आता पंडित नेहरूंना पर्याय नव्हता। ते भेटले सर तेज बहादूर सप्रूंना भेटले, ते उत्तर प्रदेशचे होते, ते गांधींचे अतिशय जवळचे ग्रस्त होते, परंतु त्यांनी संविधान लिहिण्यास असमर्थता व्यक्त केली, कारणं अनेक असू शकतील। नंतर ते भेटले की बॅरिस्टर जयकर M.R. जयकर यांना भेटले, परंतु ते तत्कालीन मुंबई प्रांतातले असल्यामुळे आणि काही त्यांची प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांनीही संविधान लिहिण्याचं असमर्थता व्यक्त केली। आणि जेव्हा ते बाबासाहेब आंबेडकरांना भेटले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना मात्र अत्यानंद झाला, असा शब्द आहे, त्यांना अत्यानंद झाला। आणि मग त्यांनी ही बाब, पंडित नेहरूंनी ही बाब जेव्हा महात्मा गांधींशी बरोबर चर्चा सुरू केली आणि चर्चा सुरू झाल्यानंतर मग बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये एकमत झालं, ती संमती दिली आणि मग जेव्हा बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री झाले, हा थोडासा वेगळा मुद्दा आला, परंतु त्यावेळेला पंडित नेहरू असे म्हणाले इन आवर कॅबिनेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज अ काय म्हणजे शायनिंग ज्वेल, एक चकाकणारा हिरा आहे, असं पंडित नेहरूच कोणाच्या त्यावेळेला म्हणाले। तरी या अडचणी आता एवढं झालं तरी अडचणी काही संपल्या नव्हत्या राज्यघटनेमध्ये येण्यासाठी आणि समितीमध्ये येण्यासाठी। आणि मग बाबासाहेबांनी एखाद्या मतदारसंघातून संविधान समितीवर निवडून येणं हे मात्र आवश्यक होतं त्या काळात तरीसुद्धा। आणि मग अशा वेळेला बॅरिस्टर जयकर जे आहेत, बॅरिस्टर जयकर यांनी प्रकृतीच्या कारणानं संविधान सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, लक्षात घ्या, म्हणजे त्यांची दृष्टी वेगळी असू शकेल। पहिल्यांदा ज्यांना आपण सांगितलं मंडलचं आपण नाव घेतलं, आता बॅरिस्टर जयकरांचं नाव घेतोय, त्यांना सगळं समजलं असेल आणि मग त्यांनी प्रकृती अस्वस्थ त्यामुळे संविधान सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि तिथे बाबासाहेबांची पुन्हा नियुक्ती झाली, लक्षात घ्या, म्हणजे कशा कशा घटना घडत गेल्या। आणि 203 सदस्यांमधून 7 जणांची मसुदा समिती स्थापन केली, ती समिती स्थापन झाली 21 ऑगस्ट 1947 ला ती घटना समिती स्थापन झाली। तिचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद, सदस्य होते B.R. आंबेडकर, G.V. मावळंकर, पुरुषोत्तम दास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, हुसेन इमाम, विधन चंद्रमान मित्र हे नाव होते। परंतु बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री असल्याने संविधान मसुदा समितीचं काम पुन्हा त्यांना देण्यात आलं आणि त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्याच्यामध्ये सदस्य होते N.गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, K.N. मुन्शी, सोजिओ मोल्ला सादुल्ला, N.माधवराव आणि D.P. खेतान। तात्पर्य असं की राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक ह्या नावामध्ये आपल्याला दिसत आहे आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला त्या अध्यक्षपद स्वीकारलं। 29 ऑगस्ट 1947 पासून ते कामकाज सुरू झालं संविधानाचं, पहिली बैठक 17 नोव्हेंबर 1947 पार पडली आणि संविधान लिहायला आपण ते म्हणतोच आहोत 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसात ते काम पूर्ण झालं। सगळ्यांना एक मत एक मूल्य आपण देता येईल, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र ही विषमता राहणार आहे ही खंत बाबासाहेबांनी व्यक्त केलेली आहे। संविधान सभेने संपूर्ण याचा स्वीकार जो केला तो 26 नोव्हेंबर 1949 केला। संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केलं 24 जानेवारी 1950, हा एक दिवस अतिशय महत्त्वाचा आहे 24 जानेवारी 1950, कारण ह्या दिवशी संविधान सभेतील सदस्यांनी मान्य मसुद्यावर संविधानाच्या सर्वांनी 24 तारखेला ह्या सह्या केलेल्या आहेत, तोही आपण दिवस महत्त्वाचा मानला पाहिजे। आणि मगाशी मी जसं म्हणालो की 26 जानेवारी नक्की काय, की 26 जानेवारी 1930 आणि त्याच्यामध्ये
पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती, पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती आणि तेव्हापासून 26 जानेवारी स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात होता आणि या दिवसाचे स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचं योगदान म्हणून संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली ती करण्यात आलेली आहे. 26 जानेवारी 1950 भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले म्हणून हा दिवस पुन्हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो, कारण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये अजून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये गलत होऊ शकते, परंतु हा प्रजासत्ताक दिन आहे. जर आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला सबस्क्राईब करा, जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल.